A very great welcome to this new lesson that is chapter 4 elasticity of demand. तुम्ही जनरली या कन्सेप्ट बद्दल माहिती घेतली आहे पूर्वी बरोबर ना. इलास्टिसिटी ऑफ डिमांड सांगा मला. मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार आहे पण जनरली बरं ठीक आहे आपण लक्षात घेऊ तुम्ही मला जर आठवत नसेल तर. सो येस सो असा विचार करा इलास्टिसिटी म्हणजे काय तर डिमांड कशा प्रकारे कोणत्या फॅक्टरमध्ये अफेक्ट होते आपण बघितले प्राईस इन्कम टेस्ट फॅशन प्रेफरन्सेस यामुळे डिमांड अफेक्ट होत असते पण ती ऍक्च्युअली किती होती. सो जर समजा प्राईजमुळे डिमांड अफेक्ट होत असेल तर ती खूप होतीये कमी होतीये म्हणजे प्राईजमध्ये छोटासाच बदल झाला पण डिमांड खूप मोठा बदलली दॅट मीन्स इट इज इलॅस्टिक. किती तिची इलॅस्टिसिटी आहे किती फ्लेक्झिबिलिटी आहे डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस किती आहे दॅट इज इलॅस्टिसिटी. जर समजा प्राईस खूप बदलतीये पण डिमांड मात्र फारशी हलत नाहीये दॅट मीन्स इट इज मोर इनइलॅस्टिक म्हणजे लेस फ्लेक्झिबल त्याचा डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस कमी आहे आणि म्हणूनच द टर्म इलॅस्टिसिटी इज यूज्ड बाय द इकॉनॉमिस्ट टू मेजर द रिस्पॉन्सिव्हनेस टू द एक्सटेंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे तुमचा जो चेंज होतोय तो किती मोठ्या प्रमाणावर किंवा किती छोट्या प्रमाणावर होतोय. आणि म्हणून इलास्टिसिटी ऑफ डिमांड रेफर्स टू द डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी डिमांडेड ऑफ अ कमोडिटी टू द चेंज इन वन ऑफ द फॅक्टर्स अफेक्टिंग डिमांड बाय कीपिंग अदर फॅक्टर्स कॉन्स्टंट. सो एक फॅक्टर पकडून जसं की प्राईस असं जर पकडलं तर बाकीचे सगळे फॅक्टर्स कॉन्स्टंट पकडायचे आणि त्या प्राईजमुळे डिमांड किती व्हॅरी होतीये किती चेंज होतीये आणि ती किती होतीये तिची डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस किती आहे चेंज होण्याचा हे शोधून काढायचं किंवा हे लक्षात घ्यायचं याला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. हे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत तर प्राईज आहे इन्कम आहे टेस्ट आहे सबस्टिट्यूट अवेलेबिलिटी आहे. सो थोडक्यात इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ईडी इज द पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड अपॉन पर्सेंटेज चेंज इन द फॅक्टर्स अफेक्टिंग डिमांड. म्हणजे असा विचार करा की जर समजा असा विचार करा की माझ्याकडे 10% माझी डिमांड वाढली ओके 10% माझी डिमांड वाढली जेव्हा 20% माझी प्राईस कमी झाली 10% माझी डिमांड वाढली जेव्हा 20% प्राईस कमी झाली प्राईस कमी झाली आहे आणि डिमांड वाढली आहे दॅट मीन्स पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड किती आहे. क्वांटिटी डिमांडेड किती पर्सेंटनी वाढली आहे 10% सो दॅट इज 10 डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन फॅक्टर्स अफेक्टिंग डिमांड किती आहे प्राईस हा 20% सो दॅट मीन्स 10/20 म्हणजे आता जर मला इलॅस्टिसिटी मेजर करायची असेल तर मला 10/20 करायला लागेल ज्याचं उत्तर किती येईल सांगा हाफ किंवा 0.5. याचाच अर्थ माझी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे 5 आहे प्राईस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. येईल लक्षात आहे तुमच्या. येस मॅम. अल्फ्रेड मार्शल हा पहिला माणूस होता किंवा पहिला माणूस म्हणण्याचा हा इकॉनॉमिस्ट होता ज्याने पहिल्यांदा ही कन्सेप्ट ऑफ इलॅस्टिसिटी ही इकॉनॉमिक थिअरी मध्ये इंट्रोड्यूस केली ओके. कोण होतं अल्फ्रेड मार्शल ज्याने पहिल्यांदा ही कन्सेप्ट ऑफ इलॅस्टिसिटी इंट्रोड्यूस केली. देन देअर इज वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स असतात की ज्याचा इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आपण बघतो प्राईज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे थोडक्यात इन्कम बदलल्यामुळे इलॅस्टिसिटीवर किती परिणाम होतो सॉरी डिमांडवर किती परिणाम होतो क्रॉस इलॅस्टिसिटी म्हणजे जे सबस्टिट्यूट असतं थोडक्यात रेसरजेलचं पेन आणि लेक्सीचं पेन. सो रेसरजेलच्या पेनमध्ये किंमत पेनाची किंमत बदलल्यामुळे लेक्झीच्या पेनच्या डिमांडवर किती परिणाम होतो हे बघण्यासाठी क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आणि प्रमोशनल इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट सारखं प्रमोशन केलं जातं तेव्हा डिमांड कशी बदलते सो दॅट इज प्रमोशनल इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ओके. प्राईज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड काय इट इज द डिमांड इन द डिग्री दॅट इज द डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी डिमांडेड ऑफ अ कमोडिटी टू अ चेंज इन इट्स प्राईस अदर डिमांड डिटर्मिनंट्स रिमेनिंग कॉन्स्टंट. पुन्हा एकदा याला सिट्रिस पॅरिबस असं तत्व म्हणतात म्हणजे अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट.
फक्त प्राइस बदलेल आणि प्राइस बदलल्यावर क्वांटिटी डिमांडेड किती चेंज होईल, तिचा डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस काय आहे हे समजण्याची जी क्रिया आहे त्याला प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणतात. येईल लक्षात आणि राहील लक्षात? येस मॅम. यात काही शंका आहे आतापर्यंत मी जे जे सांगितलं त्यात? नो मॅम. ओके, सो असा विचार करा की याच्या पुढे जाऊन मी थोडस बोल्ड होऊन असं म्हणेन की प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही रेशो असतो, दॅट इज परसेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड अपॉन परसेंटेज चेंज इन प्राइस. हा आत्ताच आपण उदाहरणातून बघितला होता 10% आणि 20%, 10/20. उलटही होऊ शकतं, 10% प्राइस कमी झाली, 20% ने डिमांड वाढली, सो त्या अशा वेळी 20/10 होईल म्हणजे 2. सो अशा प्रकारे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड वेगवेगळ्या अमाऊंट मध्ये 0 to infinity काहीही असू शकते. हा फॉर्म्युला थोडक्यात कॉम्प्लिकेटेड कसा लिहिलेला आहे बघा. हा इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस किंवा प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, नॉट इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस, प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू ∆Q/Q, म्हणजे क्वांटिटी मध्ये किती बदल झाला क्वांटिटी डिमांडेड मध्ये, अपॉन ∆P/P, दॅट इज प्राइस मध्ये किती बदल झाला. आणि म्हणून ∆Q/Q तसंच ठेवलंय, मल्टीप्लाइड बाय, इथे प्लसचं साईन दिलंय ते चुकीचं आहे, मल्टीप्लाइड बाय जो पी खाली आलाय, हे प्लसचं साईन नाहीये, हे डिवायडेड बाय साईन आहे, सो हे डिवायडेड बाय ∆P/P. सो थोडक्यात हे इक्वेशनची पहिली लाईन लक्षात आली का, प्राइस इलास्टिसिटी इज ∆Q/Q डिवायडेड बाय ∆P/P. आता जेव्हा डिवायडेड बायचं साईन असतं याचाच अर्थ अपोजिट करून मल्टिप्लिकेशन, रेसिप्रोकल काढून मल्टिप्लिकेशन, सो दॅट्स वाय उलट करून गुणिले असं म्हणतात त्याला, अँड दॅट्स वाय ∆Q/Q, डेल्टा याचा अर्थ असतो चेंज. सो प्राइस इलास्टिसिटी इज इक्वल टू ∆Q/Q मल्टीप्लाइड बाय पी, आता तो न्यूमरेटरला गेला जो डिनॉमिनेटरला होता, अँड ∆P म्हणजे वरचा जो न्यूमरेटर मध्ये होता तो खाली आला डिनॉमिनेटरला, आणि मधलं डिव्हिजनचं साईन बदलून मल्टिप्लिकेशन झालं. आता आपल्याला सिम्पली बघायचं असतं की इलास्टिसिटी ऑफ प्राइस, डेल्टा डेल्टा एकत्र घेतले म्हणून ∆Q/∆P मल्टीप्लाइड बाय P/Q. हा फॉर्म्युला कसा आला लक्षात आलं का? येस मॅम. ओके ग्रेट, सो दॅट मीन्स इन दिस इक्वेशन प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज EP, क्वांटिटी डिमांडेड चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड म्हणजे किती क्वांटिटी चेंज झाली ∆Q, कारण डेल्टाचाच अर्थ चेंज असतो, ∆P म्हणजे चेंज इन प्राइस, पी इज द ओरिजिनल प्राइस अँड क्यू इज द ओरिजिनल क्वांटिटी डिमांडेड. थोडक्यात लक्षात घ्यायचं झालं तर आपण जेव्हा इथेच बघितलं होतं ना, इथे काय म्हटलं होतं, यात किंवा यात परसेंटेज चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय परसेंटेज चेंज इन प्राइस, याला म्हणतात फॉर्म्युला वापरणं किंवा फॉर्म्युला डिराईव्ह करणं. ओके, हा फॉर्म्युला रिलेट्स टू द पॉइंट प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड, एका पर्टिक्युलर पॉइंट वरती इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय आहे हे आपल्याला लक्षात आणून देण्याचं काम हा फॉर्म्युला करतो. कर्व वर विचार केला तर दॅट इज द कोएफिशियंट सिग्निफाईज व्हेरी स्मॉल ऑर मार्जिन चेंजेस ओनली, इट मेजर्स इलास्टिसिटी ऍट द पॉइंट ऑफ अ डिमांड कर्व. एक डिमांड कर्वच्या कुठल्याही एका सर्टन पॉइंटला इलास्टिसिटी कशी असेल हे एक्सप्लेन करण्याचं काम हा पॉइंट हा फॉर्म्युला करतो. कुठला फॉर्म्युला? EP, दॅट इज प्राइस इलास्टिसिटी इज इक्वल टू ∆Q/∆P मल्टीप्लाइड बाय P/Q, किंवा सिम्पली चेंज इन डिमांड डिवायडेड बाय चेंज इन प्राइस. राहील लक्षात तुमच्या हे? येस मॅम. येस मॅम. समजली ही कन्सेप्ट सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ओके ग्रेट, सो डिग्री ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे प्राइस इलास्टिसिटीची जी आहे तिची डिग्री काय आहे, तर हे कशा प्रकारे बघितलं जातं की देर इज परफेक्टली इलास्टिक डिमांड, EP इज इनफायनाईट, म्हणजे कधी कधी प्राइस इलास्टिसिटी इनफायनाईट असते, इन्फिनिटीचं साईन आहे, देन EP दॅट इज प्राइस इलास्टिसिटी इज 0, देन प्राइस इलास्टिसिटी ग्रेटर दॅन 1, प्राइस इलास्टिसिटी लेस दॅन 1 अँड प्राइस इलास्टिसिटी 1. आणि त्या त्या प्रत्येक प्राइस इलास्टिसिटी नाव आहे. काय असं नाव आहे? तर जेव्हा इन्फायनाईट असते प्राइस इलास्टिसिटी वी कॉल इट परफेक्टली इलास्टिक,
का आपण बघणार आहोत पुढे. देन नेक्स्ट इज परफेक्टली इनइलास्टिक, म्हणजे इनइलास्टिक म्हणजे बिलकुल रिस्पॉन्सिव्हनेस नाही, बिलकुल फ्लेक्झिबिलिटी नाही आणि म्हणून इलास्टिसिटी शून्य. जेव्हा इलास्टिसिटी एक पेक्षा मोठी असते रिलेटिव्हली इलास्टिक, जेव्हा मगाशी आपली 0.5 आली होती म्हणजे एक पेक्षा लहान आहे की नाही, बरोबर ना? म्हणजेच त्या प्रकारच्या डिमांडला आपण रिलेटिव्हली इन इलॅस्टिक डिमांड असं म्हणणार. आणि युनिटरी इलॅस्टिक म्हणजे जेव्हा एक्झॅक्टली वन प्राईज इलॅस्टिसिटी असते तेव्हा. सो प्राईज इलॅस्टिक डिमांड बघूया, परफेक्टली इलॅस्टिक डिमांड काय. सो तुम्हाला जर दिसतोय एक्स जो ग्राफ दिसतोय त्यातल्या एक्स ऍक्सिसवर क्वांटिटी डिमांडेड आहे, वाय ऍक्सिसवर प्राईस. प्लीज लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येतो एक्सप्लेन द टाइप्स ऑफ प्राइज इलास्टिसिटी ऑफ डिमांड किंवा फॉर्म्स, तुम्हाला या डायग्राम काढायला लागतात. तुम्हाला प्राइज इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय आहे ते एक्सप्लेन करायला लागतं आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला हे डायग्राम पण एक्सप्लेन करायला लागते. डायग्राम एक्सप्लेन करण्याचा सगळ्यात सोपा फॉर्म्युला असतो एक्स ऍक्सिसवर काय सांगा, वाय ऍक्सिसवर काय सांगा आणि मग त्यांच्या दोघांच्या मध्ये काय खेळ चाललाय तो सांगा. ओके, अँड एंडलेस डिमांड ऍट द गिवन प्राइस इन केस ऑफ परफेक्टली इलास्टिक डिमांड, म्हणजे जेव्हा एखाद्या परफेक्ट प्राइस दिलेली आहे तेव्हा क्वांटिटी कशीही बदलू शकते. सो इट इज लाईक तुम्ही प्राइस बदला नका बदलू, माझी क्वांटिटी डिमांडेड कंटिन्युअसली बदलणार आहे तुम्ही काहीही केलं तरी. सो दॅट मीन्स वी कांट मेजर इलॅस्टिसिटी आणि म्हणून प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इनफायनाईट. तुम्ही बघा डीडी डिमांड कर्व हा एक हॉरिझॉन्टल कर्व आहे एक्स ऍक्सिसला पॅरलल असलेला, आपल्याला दिसते प्राइस वाय ऍक्सिसवर पी. आणि तुम्ही बघितलं तर प्राइस सेमच आहे पण तरी इकडे डिमांड क्यू आहे, त्याच प्राइसला नंतर डिमांड क्यू वन झालीये, म्हणजे प्राइस बदललीही नाही आणि तरी डिमांड बदलतीये. दॅट मीन्स व्हेरी इलॅस्टिक, दॅट इज परफेक्टली इलॅस्टिक. सो वेन ऍट द गिवन प्राइस अँड इनफायनाईट अमाऊंट ऑफ क्वांटिटी इज डिमांडेड देन डिमांड इज सेट टू बी परफेक्टली इलॅस्टिक. तुम्हाला जर आठवत असेल तर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये परफेक्टली इलॅस्टिक डिमांड कर्व असतो असं आपण लास्ट सेशनला म्हटलं होतं, तुम्हाला आठवत आहे का? येस मॅम. त्याच्यात आपण असं म्हटलं होतं की सगळी प्रोडक्ट सारखी आहेत, कुणी ऍडव्हर्टाइजमेंट करत नाहीये, प्राइस या मार्केट फोर्सेसने डिटरमाइन केले आहे डिमांड आणि सप्लायच्या इक्विलिब्रियमने. दॅट मीन्स माझी एक प्राइस डिटरमाइन झाली आहे पण मी कुठल्याही खरेदी कुठल्याही माणसाकडे खरेदी करू शकते, एकाकडे क्यू खरेदी करू शकते, दुसऱ्याकडे क्यू वन खरेदी करू शकते. आय हॅव नो रिस्ट्रिक्शन्स, म्हणजे एका पर्टिक्युलर प्राइसला काहीही डिमांड असू शकते. इट इज व्हेरी इलॅस्टिक आणि म्हणून परफेक्टली इलॅस्टिक. ओके, सो इट इज द सिच्युएशन इट वेअर प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इनफायनाईट, वेअर देअर इज अ स्लाइट रायझेस इन प्राइस. अशा वेळी जर थोडीशी जरी राईज झाली तर कमोडिटीची जी डिमांड असते ती शून्य होऊन जाते, इट फॉल्स डायरेक्टली टू झिरो. अगदी थोडीशी 0.1 पैसे किंवा एका पैशाने जरी फरक पडला प्राइसमध्ये तरी डिमांड झिरो होऊन जाणार. सो ही डिमांड कर्व आपल्याला हॉरिझॉन्टल पॅरलल टू एक्स ऍक्सिस दिसून येतो. इट शोज देअर इज अ सो जर फिगरमध्ये दिसतंय आपल्याला की वेन देअर इज अ स्लाइट चेंज इन प्राइस ऑलमोस्ट निग्लिजिबल बट द क्वांटिटी डिमांडेड इन्क्रीजेस फ्रॉम ओक्यू टू ओक्यू वन देन डिमांड कर्व इज परफेक्टली इलॅस्टिक अँड डिमांड कर्व इज हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन टू एक्स ऍक्सिस. सो परफेक्टली इलॅस्टिक डिमांड इज अ व्हेरी थिओरॉटिकल कन्सेप्ट लाईक परफेक्ट कॉम्पिटिशन अँड हार्डली एन्काउंटर्ड इन द प्रॅक्टिकल. खूप कमी वेळा आपल्याला रिअल मार्केटमध्ये दिसून येते. परफेक्टली इलॅस्टिक डिमांड बद्दल तुम्हाला समजलंय? येस मॅम. याचा करेक्ट विरुद्ध परफेक्टली इन इलॅस्टिक डिमांड असते. ती इन इलॅस्टिक आहे म्हणजे बिलकुल न बदलणारी आहे, इलॅस्टिक म्हणजे फ्लेक्झिबल, इन इलॅस्टिक म्हणजे नॉन फ्लेक्झिबल. तुम्ही प्राइस किती पण बदला, पी ठेवा पी वन ठेवा, डिमांड बिलकुल बदलणार नाही, डी डी विल बी सेम क्यू. सो वेन देर इज अ चेंज इन प्राइस विच हॅज नो इम्पॅक्ट ऑन क्वांटिटी डिमांडेड वी कॉल इट द डिमांड रिमेन्स कॉन्स्टंट अँड इट इज कॉल्ड परफेक्टली इन इलॅस्टिक डिमांड. And hence, here, price elasticity of demand is zero. EP is equal to zero. In the graph, x-axis has quantity demanded, y-axis has price. And you can see DD is the demand curve vertical and parallel to y-axis, which remain constant, even though there is a price change. Pahilyanda OP price hoti, tevha hi OQ demand hot hoti. Nan OP1 price jali, price vaadli, tari demand kai kami jali nahi hai. समजा प्राइस कमी झाली असती तरी डिमांड बदलली नसती, ती ओक्यू इतकीच राहिली असती. सो परफेक्टली इन इलॅस्टिक
inelasticity is again a very theoretical consideration rather than very practical. However, काही commodities च्या बाबतीत there is a absolute necessity, like salt seems to have perfectly inelastic demand for most consumers. मीठ सारखी जी कमोडिटी असते ती परफेक्टली इनइलॅस्टिक असते. औषधं खूपदा परफेक्टली, एखादं जगण्यासाठी गरजेचं औषध त्याची किंमत वाढली कमी झाली तरी लोकांना घ्यावीच लागते. लस आजी आहे ती किंमत काही असली तरी लोकांना ती ऍट द पॉइंट घ्यावीच लागणार. सो दॅट इज परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड. तुम्हाला हे लक्षात आलं परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड म्हणजे काय ते? सो आता रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड कडे जाऊया. आता लक्षात घ्या, उतार जेवढा छोटा तेवढी इलॅस्टिसिटी जास्त, कारण आपला कंट्रोल जास्त. सो म्हणजे जितका फ्लॅटर कर्व तितकी इलॅस्टिसिटी जास्त, तिथे फ्लेक्झिबिलिटी जास्त. वेन द स्मॉल चेंज इन प्राईस ब्रिंग्स अबाउट मोर प्रपोर्शनेट चेंज इन क्वांटिटी डिमांडेड. जेव्हा प्राईस मध्ये छोटासा चेंज झालेला असतो, लाईक इथे बघा पी प्राईज होती, ती पी वन झाली छोटीशीच. पी प्राईज असताना, ओपी प्राईज असताना ओक्यू इतकी क्वांटिटी डिमांडेड होत होती. पी वरून जेव्हा पी वन वर प्राईस शिफ्ट झाली, म्हणजे छोटासा चेंज झाला, तर त्या तुलनेत क्वांटिटी ओ क्यू वन झाली, म्हणजे क्यू आणि क्यू वन हा डिफरन्स झाला. सो पी आणि पी वन मध्ये जितका डिफरन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त डिफरन्स क्यू आणि क्यू वन मध्ये. सो प्राईस जरी छोटीशी बदलली तर त्या तुलनेत डिमांड जास्त बदलते, वाढते किंवा कमी होते, वाईस वर्षा जे काही असेल ते. आणि असं जेव्हा होतं की प्राईस छोटीशीच बदलली आहे पण डिमांड मात्र त्याच्या तुलनेत जास्त बदलली आहे, वी कॉल इट रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड. आणि त्याचा अर्थ असतो प्राईस इलॅस्टिसिटी इज ग्रेटर दॅन वन. येईल लक्षात? सो वेन ऑन द गिव्हन, इन द गिव्हन फिगर वेअर एक्स ऍक्सिस हॅज क्वांटिटी डिमांडेड, वाय ऍक्सिस हॅज प्राईस, original price is op, at that time demand is oq. When the price falls to op1, the quantity demanded becomes oqn, but the difference between p and p1 is much less than the difference between q and q1. म्हणजे प्राइस मधला जो डिफरन्स आहे, चेंज प्राइस चेंज जो आहे, चेंज इन प्राइस इज लेस दॅन चेंज इन क्वांटिटी डिमांडेड. पी पी वन इज लेस दॅन क्यू क्यू वन. आणि म्हणून कर फ्लॅटर दिसून येतोय, म्हणजे थोडक्यात अशा अँगलमध्ये किंवा अशा अँगलमध्ये थोडा आडव्या प्रकारचा दिसतोय, फ्लॅटर. सो इट स्लोप्स ग्रॅज्युअली टुवर्ड्स एक्स ऍक्सिस, म्हणजे हळूहळू तो पॅरललही होऊ शकेल असा ग्रॅज्युअल एक्स ऍक्सिसला स्लोप दिसतोय, एक्स ऍक्सिस कडे जाणारा. अँड दॅट्स वाय इट इज मोर रिअलिस्टिक कन्सेप्ट. आणि खूप वेगवेगळ्या कमोडिटीज ह्या हायर इलॅस्टिक इन डिमांड असतात, हायर इलॅस्टिक डिमांड कमोडिटीज. येत आहे लक्षात तुमच्या रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड? येस मॅम, येस मॅम. पुढे बघा रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड. अगेन ही कम्प्लिटली विरुद्ध कन्सेप्ट आहे, जसं परफेक्टली इलॅस्टिक आणि परफेक्टली इनइलॅस्टिक या एकमेकांच्या विरुद्ध कन्सेप्ट आहे, तशाच रिलेटिव्हली इलॅस्टिक आणि रिलेटिव्हली इनइलॅस्टिक या एकमेकांच्या विरुद्ध कन्सेप्ट आहे. सो जेव्हा प्राईस मध्ये काय लिहिलंय त्यांनी, वेन द देर इज अ ग्रेटर चेंज इन प्राईस brings about less than proportionate change in quantity demanded, then demand is said to be relatively inelastic. जेव्हा डिमांड मध्ये प्राइसच्या तुलनेत कमी बदल झालेला असतो. सो आत्ताच्या डायग्राम मध्ये बघा, आपला कर्व जास्त उताराचा आहे, स्टीप आहे, एकदम स्टीपर कर्व आहे. आणि जेव्हा प्राईस म्हणजे तो जवळजवळ वाय ऍक्सिस कडे झुकणार आहे असं आपण, वाय ऍक्सिस सारखा होईल थोडासा फिरला तर राईट साईडला. सो जेव्हा प्राईस उतरली पी वरून पी वन झाली, तेव्हा क्वांटिटी डिमांडेड पण चेंज झाली, क्यू वरून क्यू वन वर वाढली. सो मीन्स ओपी प्राईस होती, ओ क्यू क्वांटिटी डिमांडेड होती ओरिजिनली, पण नंतर जेव्हा प्राईस कमी झाली ओपी वन, मोठं दिसतंय पी पी वन मधला डिफरन्स, त्या तुलनेत ओ क्यू वन ही जी नवीन क्वांटिटी आहे ती खूप काही वाढली नाहीये. दॅट मीन्स डिफरन्स बिटवीन पी पी वन अँड क्यू क्यू वन, सो या दोघांमध्ये पी पी वन इज ग्रेटर दॅन क्यू क्यू वन. So that means change in price is greater than change in quantity demanded. आणि म्हणून जेव्हा प्राईस मध्ये मोठा बदल होतो पण क्वांटिटी डिमांडेड तितकीशी बदलत नाही, तेव्हा त्याला रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड असं म्हटलं जातं. सो इट इज अ स्टीपर कर्व अँड स्लोप्स शार्पली टुवर्ड्स एक्स ऍक्सिस. अँड अगेन इट इज ऑल्सो व्हेरी रिअलिस्टिक कन्सेप्ट, की जी फारशी डिमांड बदलत नाही. तुम्ही जर असा विचार केलात की मेडिसिन्सच्या बाबतीत, औषधांच्या बाबतीत किंवा धान्याच्या बाबतीत, बेसिक नेसेसिटीजच्या बाबतीत, अशा प्रकारचा रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड कर्व दिसून येऊ शकतो.
देर इज युनिटरी इलास्टिक डिमांड. ही एक वेगळी वेगळी कन्सेप्ट आहे. कशी कन्सेप्ट आहे? तर जेव्हा चेंज इन पी पी वन म्हणजे दोन प्राइस जेव्हा बदलते तेव्हा प्राइस मधला जो डिफरन्स असतो, प्राइस मधला जो चेंज असतो, तितक्याच प्रपोर्शनेट मध्ये क्वांटिटी मध्ये पण चेंज होतो, तितक्याच पर्सेंटेज मध्ये. सो पी पी वन 10% कमी झाली तर क्यू क्यू वन पण 10% वाढणार. म्हणजे आपण 10/10 करणार, 10/10 करणार, 10/10, वी गेट 1. ऍट दॅट पॉइंट इलास्टिसिटी ऑफ प्राइस इज 1. जसं रिलेटिव्हली इन इलास्टिक मध्ये प्राइस इलास्टिसिटी इज लेस दॅन 1 असं दिसून येतंय, तसंच इथे युनिटरी इलास्टिक मध्ये इलास्टिसिटी इज 1. आणि म्हणून आपल्याला हा साधारण नॉट फ्लॅटर नॉट स्टीपर म्हणजे मध्यम आकाराचा उतार दिसतोय. म्हणजेच आपल्याला हे समजून येतं की पी पी वन इज इक्वल टू क्यू क्यू वन. सो ऍट दॅट टाइम डिमांड कर्व स्लोप्स डाऊनवर्ड युनिफॉर्मली अँड दिस कर्व इज अ रेक्टॅंग्युलर हायपरबोला. आणि म्हणून हा जो डिमांड कर्व आहे याला काय म्हटलं जातं? रेक्टॅंग्युलर हायपरबोला. सांगा मला काय म्हटलं जातं? रेक्टॅंग्युलर हायपरबोला. व्हेरी गुड. सो व्हेन अ चेंज इन प्राइस ब्रिंग्स अबाउट एक्झॅक्ट द सेम प्रपोर्शनेट चेंज इन क्वांटिटी डिमांड क्वांटिटी डिमांडेड द डिमांड इज सेट टू बी युनिटरी इलास्टिक. अँड अशा प्रकारे थिओरॉटिकल नॉर्म मध्ये असं विचार करू इलास्टिक आणि इन इलास्टिक मध्ये आपण डिफरन्स करू शकतो. सो तुम्हाला हे पाचही टाईप परफेक्टली इलास्टिक, परफेक्टली इन इलास्टिक, रिलेटिव्हली इलास्टिक, रिलेटिव्हली इन इलास्टिक आणि युनिटरी इलास्टिक हे समजलेत का? येस मॅम. येस मॅम. आता ह्याचं तुम्ही घरी नीट सगळ्याचं एक्सप्लेनेशन आणि डायग्राम काढून मला दाखवायच्या उद्या. ओके. यात एक न्यूमरिकल एक्झाम्पल पण आहे. त्यात त्यांनी काय दिलंय की आपली इलास्टिसिटी ऑफ प्राइस, इलास्टिसिटी ऑफ प्राइस डिमांड आपल्याला फाइंड आउट करायचे जेव्हा प्राइस फॉल्स फ्रॉम 50 to 48. प्राइस कमी झाली बरोबर, कितीने कमी झाली? पहिली प्राइस पी वन दिसते आपल्याला तर दुसरी प्राइस दिसते 48. सो याला आपण म्हणणार आहोत की पी आणि ह्याला म्हणणार आहोत पी वन. आणि इकडे जर बघितलं तर क्वांटिटी त्यामुळे काय झाली? क्वांटिटी इन्क्रीज झाली आहे. ही क्यू आहे आणि ही क्यू वन आहे. सो असा विचार करा की आपल्याला फॉर्म्युलामध्ये याचं घालायचं असेल तर पी आणि पी वन मधला डिफरन्स काय सांगा मला? 50 and 48 मधला 2. करेक्ट. म्हणजे आता इथे मायनस आहे, मायनस 2, कारण पहिली 50 होती आणि आपण न्यू मायनस ओल्ड असं करतो. सो 48 मायनस ओल्ड प्राइस करणार. पण असा विचार करा की आपण साईन लक्षात घेत नाही आत्ता, पण तरी मायनस होणार. 48 - 50 दॅट इज -2. इथे तुम्हाला दिसतंय न्यू प्राइस मायनस ओल्ड प्राइस 48 - 50 दॅट इज -2. क्वांटिटीच्या बाबतीत केला तर ओल्ड क्वांटिटी होती 100, आता झाली 110, 110. सो न्यू क्वांटिटी 100 - 110 - 100 ओल्ड क्वांटिटी किती झाली युनिट्स? 10 units. 10. इथे निगेटिव्ह नाहीये. मग आता आपल्याला माहितीये की आपल्याला कळलं की आपल्याला काय म्हणू, फॉर्म्युला असा आहे प्राइस इलास्टिसिटी इज डेल्टा क्यू डेल्टा पी इंटू पी अपॉन क्यू. म्हणजेच डेल्टा क्यू किती आपल्याकडे चेंज इन क्वांटिटी? 10. करेक्ट, 10. डेल्टा पी किती आहे चेंज इन प्राइस? -2. -2 करेक्ट. मल्टीप्लाइड बाय पी अपॉन क्यू. पी ही आपली ओरिजिनल ओल्ड वाली प्राइस आहे. सो पी किती आहे आपली? 50. करेक्ट. आणि क्यू किती आहे आपलं? 100. करेक्ट. 48 ही पी टू आहे, सॉरी पी वन आहे म्हणजे नवीन. सो आपण इथे काय करू शकतो? सिम्पली आपण याला 1 म्हणू शकतो, 1, आणि याला 2 म्हणू शकतो. 50 × 100. सो दॅट मीन्स 10 × 1 आणि -2 × 2 असे येत आहे ना? बरोबर आहे का? -2 × 2 म्हणजे थोडक्यात याचं इक्वेशन कसं होणार आहे? 10/4 -4 बरोबर ना? मायनस असंच्या असं लिहिलं 10/4 किती झालं त्याचं उत्तर सांगू शकाल कुणी? खाली बघून तरी सांगा. -2.5. करेक्ट, -2.5.
सो अशा प्रकारे मी प्राइज इलास्टिसिटी काढू शकते मला जेव्हा गोष्टी दिलेल्या असतात तेव्हा योग्य गोष्टी दिलेल्या असतात तेव्हा मॅथ्स मधल्या. सो प्राइज इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज निगेटिव्ह मायनस साइन बिफोर द व्हॅल्यू ऑफ इलास्टिसिटी ओनली शोज दॅट प्राइज अँड क्वांटिटी आर इनव्हर्सली रिलेटेड. सो जेव्हा या कॅल्क्युलेशन मध्ये मायनस साइन दिसून येतं त्यातून आपल्याला एवढाच अर्थ समजतो की प्राइज आणि क्वांटिटी या इनव्हर्सली रिलेटेड आहेत एकमेकांशी, निगेटिव्हली रिलेटेड आहे. पण इलास्टिसिटी म्हणताना मात्र ती फक्त 2.5 एवढीच येते. मग मला सांगा 2.5 इलास्टिसिटी असेल तर कोणत्या प्रकारची इलास्टिसिटी आहे? परफेक्टली इलास्टिक, परफेक्टली इनइलास्टिक, रिलेटिव्हली इलास्टिक, रिलेटिव्हली इनइलास्टिक की युनिटरी इलास्टिक? रिलेटिव्हली इनइलास्टिक. का बरं? प्राइस इज ग्रेटर दॅन इलास्टिसिटी ऑफ डिमांड. करेक्ट, प्राइस इज ग्रेटर दॅन इलास्टिसिटी ऑफ डिमांड. पण त्याही पेक्षा असा विचार करा, आपल्याला सिंपल फॉर्म्युला सांगितलेला होता इथे, जेव्हा इलास्टिसिटी ऑफ प्राइस इज ग्रेटर दॅन वन वी कॉल इट परफेक्टली इन सॉरी रिलेटिव्हली इनइलास्टिक ऑफ इनइलास्टिक डिमांड. लक्षात घ्या 2.5 आहे आपली. लेट मी टेक यू देअर. 2.5 इलास्टिसिटी असताना आपल्याला इथे काय दिसतंय? जेव्हा इथे काहीतरी ओके जेव्हा सॉरी रिलेटिव्हली इलास्टिक आहे कारण जेव्हा आपली प्राइस इलास्टिसिटी असते ती एक पेक्षा जास्त असते आपण त्याला रिलेटिव्हली इलास्टिक म्हणतो. मी चुकून इनइलास्टिक म्हटलं होतं मगाशी. ईपी इज ग्रेटर दॅन वन म्हणजे 2.5 इज ग्रेटर दॅन वन आणि म्हणून आत्ता जे आपण बघितलं ते रिलेटिव्हली इलास्टिक आहे. बरोबर, समजा 0.75 आहे तर ती रिलेटिव्हली इलास्टिक आहे की रिलेटिव्हली इनइलास्टिक आहे? रिलेटिव्हली इनइलास्टिक. करेक्ट, कारण रिलेटिव्हली इनइलास्टिक इज लेस दॅन वन. वन आहे तर दॅट मीन्स आपण युनिटरी इलास्टिक आहोत. झिरो आहे दॅट मीन्स परफेक्टली इनइलास्टिक. आणि इन्फायनाईट आहे तर दॅट मीन्स परफेक्टली परफेक्टली इलास्टिक. सो होपफुली तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आणि बाकी दुसरं तिसरं काही नसून सेम थिंग ही इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड बद्दल बघितली जाते. जेव्हा इन जसं प्राइसच्या तुलनेत आपण डिमांड किती चेंज झाली बघितली, तसं जेव्हा डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी डिमांडेड ऑफ अ कमोडिटी टू द चेंज इन द इन्कम ऑफ अ कन्झ्युमर असं बघितलं जातं तेव्हा त्याला इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणतात. जेव्हा इन्कमच्या तुलनेत डिमांड किती चेंज होते हे बघितलं जातं कन्झ्युमर कडून तेव्हा त्याला इन्कम इलास्टिसिटी असं म्हणतात. आणि म्हणून इट इज द रेशियो ऑफ पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड टू द पर्सेंटेज चेंज इन इन्कम ऑफ अ कन्झ्युमर. म्हणून आपल्याला असं दिसतंय ईवाय म्हणजे इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड अपॉन पर्सेंटेज चेंज इन इन्कम. ओके, दिस फॉर्म्युला अगेन कॅन बी रिटन एज मगाशी म्हटलं तसं चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डेल्टा क्यू अपॉन क्यू अपॉन डेल्टा वाय अपॉन वाय इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू डिवायडेड बाय, मी फक्त ते वेगळे वेगळे केले तिथे, मी म्हणजे इथे दिसतात डेल्टा वाय अपॉन वाय. पुन्हा एकदा इथे जे डिव्हिजन होतं ते मल्टिप्लिकेशन मध्ये घातलंय. सो डेल्टा क्यू अपॉन क्यू मल्टीप्लाइड बाय वाय अपॉन डेल्टा वाय उलटा केला आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आणल्यामुळे. आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळतो इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज डेल्टा क्यू अपॉन डेल्टा वाय मल्टीप्लाइड बाय वाय अपॉन क्यू. ओके, म्हणून आपण असं म्हणू शकतो की यातलं ईवाय इज अ इन्कम इलास्टिसिटी, डेल्टा क्यू इज चेंज इन क्वांटिटी, डेल्टा वाय इज चेंज इन इन्कम अँड क्यू इज क्वांटिटी ओरिजिनल क्वांटिटी डिमांडेड वाय इज ओरिजिनल क्वांटिटी इन्कम. सिम्पली पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन इन्कम. यातलं पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी सिग्निफाईज द पर्सेंटेज चेंज इन डिमांड अँड पर्सेंटेज चेंज इन इन्कम. पर्सेंटेज डेल्टा वाय म्हणजे पर्सेंटेज चेंज इन इन्कम. आणि पुन्हा एकदा तसंच आहे, जेव्हा युनिटरी असते तेव्हा व्हॅल्यू असते इलास्टिसिटीची इन्कम इलास्टिसिटीची एक, इन्कम इलास्टिसिटी ग्रेटर दॅन युनिटी हा दुसरी डिग्री असते. बघा, इन्कम इलास्टिसिटी ग्रेटर दॅन युनिटी म्हणजे एकपेक्षा जास्त, इन्कम इलास्टिसिटी लेस दॅन युनिटी म्हणजे युनिटीपेक्षा कमी एकपेक्षा कमी, झिरो इन्कम इलास्टिसिटी म्हणजे इन्कम इलास्टिसिटी झिरो अर्थात इन्कम बरोबर काहीही बदलणार नाही, आणि निगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी म्हणजे असं विचार करू की इन्कममुळे उलट दुसरा इम्पॅक्ट होतो
डिमांड वरती कसा ते आपण बघूया. युनिटरी इन्कम इलास्टिसिटी म्हणजे जितक्या प्रमाणात इन्कम बदलणार. इफ इट रेफर्स टू द सिच्युएशन वेन द पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड इज एक्झॅक्टली इक्वल टू द पर्सेंटेज चेंज इन इन्कम, तितकेच पर्सेंटेज इन्कमचे वाढणार. 10% इन्कम वाढलं तर 10% डिमांड पण वाढणार. सो दॅट मीन्स वी गेट 45 degree अँगल. जेव्हा आपण युनिटरी म्हणत असतो तेव्हा करेक्ट 45 degree डिमांड कर्व मिळतो. इथे जर ग्राफमध्ये बघितलं तर ईवाय इज इक्वल टू 1 हा जो कर्व दिसतोय करेक्ट 45 degree अँगल आहे D1. सो देन देर इज इन्कम इलॅस्टिसिटी ग्रेटर दॅन युनिटी. एकपेक्षा जास्त असलेली युनिटी ती कशी दिसून येते आपल्याला? तर जर समजा इन्कम रायजेस बाय 10% पण आपली डिमांड मात्र 20% वाढली, म्हणजे इन्कम पेक्षा जास्त डिमांड वाढली, दॅट मीन्स आपल्या इन्कम इलास्टिसिटी इज ग्रेटर दॅन युनिटी. कारण अशा वेळी आपला रेशो होणार आहे 20 / 10, दॅट इज 2. आणि हा आपल्याला दिसून येतो की D2 हा ग्राफ आहे. ओके, D2 कर्व इज फ्लॅटर. इफ यू सी, जर दुसरं गोष्ट बघितली तर एक सेकंद द्या मला. हा, सो जर असं बघितलं तुम्ही तर इन्कम इलास्टिसिटी लेस दॅन युनिटी, म्हणजे एकापेक्षा कमी असलेली जर इन्कम इलास्टिसिटी बद्दल आपण बघत असू, ईवाय इज लेस दॅन 1, अशा वेळी इन्कमच्या तुलनेत कमी पर्सेंटेजने डिमांड वाढते. म्हणजे 10% इन्क्रीज इन इन्कम विल ब्रिंग 5% इन्क्रीज इन डिमांड. आणि अशा वेळी आपल्याला D3 हा डिमांड कर्व दिसून येतोय. ओके, आणि D3 जर तुम्ही बघितला तर मगाशी इन्कम इलास्टिसिटी ग्रेटर दॅन युनिटी पेक्षा इन्कम इलास्टिसिटी लेस दॅन युनिटी वाला जो D3 कर्व आहे हा जास्त स्टीपर, जास्त उतारवाला दिसून येतो आपल्याला. लक्षात ठेवा हे सगळे कर्व जे आहेत ते अपवर्ड स्लोपिंग आहेत, पॉझिटिव्ह स्लोपिंग आहेत. कारण डिमांड जशी बदलेल, डिमांड जशी वाढेल तसंच आपली क्वांटिटी डिमांडेड वाढणार आहे. देर इज पॉझिटिव्ह रिलेशन बिटवीन इन्कम अँड क्वांटिटी डिमांडेड, अनलाईक प्राईज अँड क्वांटिटी डिमांडेड. अँड देर इज दिस झिरो इन्कम इलॅस्टिसिटी. जेव्हा झिरो इन्कम इलॅस्टिसिटी असते तर तेव्हा असं आपण म्हणू शकतो की कुठल्याही सिच्युएशनमध्ये देर इज पर्सेंटेज चेंज इन इन्कम हॅज नो इफेक्ट ऑन डिमांड. 10%, 20%, 40% कितीही इन्कम वाढू देत किंवा कमी होऊ देत तुमची डिमांड काही कमी होणार नाही. जशा की बेसिक नेसेसिटी, अन्न, वस्त्र, निवारा, वायफाय, डेटा, स्मार्टफोन, वॉट एव्हर इट इज जे तुमच्या असतील तर. आणि त्यामुळे D4 हा जो ग्राफ दिसतोय तो आपल्याला झिरो इन्कम इलास्टिसिटी दाखवतो, विच इज कम्प्लिटली व्हर्टिकल स्ट्रेट लाईन. ओके, आणि D5 आपल्याला निगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी दाखवतं. दॅट मीन्स इट रेफर्स टू द सिच्युएशन वेन द कमोडिटी डिक्रीजेस विथ द इन्क्रीज इन इन्कम. सो इन्कम जरी वाढलं तरी कमोडिटी जी असते ती कमी होते. सो हिअर इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड EY इज लेस दॅन 0, मीन्स विच इज शोन इन दिस फिगर. म्हणजे थोडक्यात आता इथे इन्वर्स रिलेशन सुरू झालं. थोडक्यात आपण जे गुड बघितलं होतं तुम्हाला आठवत असेल तर गिफन गुड, म्हणजे थोडक्यात इन्फिरियर क्वालिटी गुड ची इन्कम वाढलं की इन्फिरियर क्वालिटी गुडचं गिफन गुडची डिमांड कमी होते असं आपण एक्सेप्शन मध्ये बघितलं होतं. सो तेच त्याच पद्धतीने हे दिसतंय की D5 हा कर्व आपल्याला कुठेतरी डिमांड लॉ सारखा दिसतोय की इन्कम वाढलं पण तरी डिमांड मात्र कमी होते. आणि त्याला निगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी असं म्हणतात. यात इन्कम इलास्टिसिटी इज लेस दॅन 0, इट इज शोन बाय डिमांड कर्व D5 अँड इट इज बॅकवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व. ओके, सो डिफरंट इन्कम इलास्टिसिटीज आर इंडिकेटेड बाय डिफरंट स्लोपिंग इन्कम डिमांड कर्व. तुमच्या हे लक्षात आलेत वेगवेगळे टाईप: युनिटरी इन्कम इलास्टिसिटी, इन्कम इलास्टिसिटी ग्रेटर दॅन युनिटी, इन्कम इलास्टिसिटी लेस दॅन युनिटी, झिरो इन्कम इलास्टिसिटी आणि निगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी. आलंय का तुमच्या हे लक्षात? येस मॅम. ओके, सो याच्या पुढे आपल्याला लक्षात येतं की ऍक्च्युली हे जे कर्व आहेत ते कुठल्या कुठल्या गुड्स बद्दल लागू पडतात. सो जेव्हा इन्कम इलास्टिसिटी पॉझिटिव्ह असेल तेव्हा नॉर्मल गुड असतात. नॉर्मल म्हणजे जी आपण रोज विकत घेतो ती नॉर्मल गुड. आपण बघितलं इन्कम इलास्टिसिटी निगेटिव्ह असेल, मगाशीच मी तुम्हाला म्हणलं, तेव्हा इन्फिरियर गुड गिफन गुड्स सारखी आहेत, ज्याला आपण म्हणतो पोटॅटो, ज्वार, बाजरा, सिरियल्स लाईक दॅट. ओके, देन इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज पॉझिटिव्ह अँड मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त आणि पॉझिटिव्ह अशी इन्कम इलास्टिसिटी असेल तर ती लक्झरियस गुड्सच्या बाबतीत दिसून येते. जसं की टीव्ही सेट, कार्स, AC या सगळ्या बाबतीत ती हायली इन्कम इलास्टिक असते.
इन्कम थोडस बदललं तरी तुमची डिमांड बदलून जाते. थोडक्यात इन्कम वाढलं की लगेचच तुम्ही खरेदी करता ना या गोष्टी, कार घेता किंवा एसी घेता. इन्कम इलास्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज पॉझिटिव्ह अँड लेस दॅन वन. जेव्हा इन्कम इलास्ट्रिसिटी पॉझिटिव्ह असते पण एक पेक्षा कमी असते, युनिटरी पेक्षा कमी असते, तेव्हा ती नेसेसरी गुड्स असतात. म्हणजे फूड ग्रेनसाठी असलेली डिमांड किंवा अन्न वस्त्र निवारा यांच्यासाठी असलेली डिमांड. देन इन्कम इलास्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज झिरो जेव्हा गुड्स लाईक सॉल्ट, मॅच बॉक्स म्हणजे काडेपेटीचा बॉक्स, औषधं, मेडिसिन्स अशी असतात की ज्याला साधारण आपण सबस्टिट्यूट नाही करू शकत. त्या काळात सॉल्टला तुम्ही फारसं सबस्टिट्यूट नाही करू शकत, मेडिसिन्सला नाही करू शकत, तुम्हाला लाईफ सेव्हिंग थिंग आहेत. तर अशा प्रकारे इन्कम इलास्ट्रिसिटी ही त्या त्या गुड्सच्या बाबतीत वेगळी असते. बी इट एमसीक्यूज क्वेश्चन किंवा मोठे क्वेश्चन, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला नक्की एक्झाम मध्ये येऊ शकतात, बिलीव्ह मी. सो बी ऑन युअर टोज की जर समजा अशा प्रकारचे एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन आले तर. आणि तुम्ही बघू शकता की हे जे ऍप्लिकेशन आहे इन्कम इलास्टिसिटीचं ते अतिशय वेगवेगळ्या प्रकारे लॉंग टर्म बिझनेस प्लॅनिंग मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे इन्कम इलास्टिसिटी वापरता येते. KKSU ह्यांनी हा पॉइंट मांडलाय. त्याच्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी की लोक काय घेतील, मग त्यांचं इन्कम वाढलं तर आपण प्राईस कमी करायचं की आपण लोकांचं इन्कम वाढवायला मदत करायची. हाऊसिंग डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज मध्ये खूपदा इन्कम इलास्टिसिटीचा वापर केला जातो आणि त्याचा प्रेडिक्ट करून आपली मार्केट स्ट्रॅटेजी बनवली जाते. डिमांड फोरकास्ट करता येते इलास्टिसिटीची कन्सेप्ट वापरून. सो हे केसलेट जे आहे ते वॉशिंग मशीनच्या डिमांड बद्दल आहे, जे तुम्ही वाचायचं आहे मी स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. आणि हा हे इल्युजन अगदी मगाच सारखंच आहे, तर ते पण तुम्ही घरी सॉल्व्ह करून मला उद्या दाखवायचं आहे. ओके, आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्याला आपण क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड हा पॅच बघणार आहोत. पण तोपर्यंत मी तुम्हाला काय सांगते ते लक्षात ठेवा. तुम्हाला हे इलुस्ट्रेशन सॉल्व्ह करायचंय आणि उद्या मला दाखवायचंय. ही केस स्टडी वाचायची आणि उद्या मला सांगायचं की या केस स्टडीमध्ये काय होतं. आणि हे जे टाईप सांगितले मी इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे आणि प्राईस इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे, त्याचे डायग्राम काढायचे आहेत आणि मला त्याची 1-2 लाइनर ऍटलीस्ट एक्सप्लेनेशन लिहायचं आहे तुमच्या भाषेत. तुम्हाला समजलंय काय सांगते मी ते? येस मॅम. देन आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत उद्याच्या लेक्चर पर्यंत तुम्ही हे सगळं नीट कम्प्लीट करणं गरजेचं आहे आणि मी उद्या ते चेक करणार आहे. ओके, विल सी यू टुमॉरो. ओके, बाय बाय.